कोरोना महामारीच्या सावटाखालीच यंदाचाही गणेशोत्सव साजरा होतोय. या गणेशोत्सवामध्ये गावात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नालासोपाऱ्यातील धनेव गावच्या युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एक गाव एक घर एक गणपती ही संकल्पना राबवून समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. गावातील 5 दिवसांचा सार्वजनिक गणेशोत्सव रद्द करून माजी नगरसेवक पंकज पाटील यांच्या घरात 5 दिवसांच्या घरगुती गणरायाची मूर्ती स्थापना केली आहे. पाटील कुटुंबीय दरवर्षी 1.5 दिवसाचा घरगुती गणपती बसवत होते. यंदाचे त्यांचे 25वे रौप्य महोत्सव वर्ष आहे आणि याच दिवसाचे औचित्य साधून गावकऱ्यांची एकीचे स्वागत करत कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी त्यांनी आपल्या घरात 5 दिवसाच्या गणरायाची स्थापना केली आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून बाप्पाची भक्तिभावाने धनेवचे गावकरी पुढचे 5 दिवस सेवा करणार आहेत. या वर्षीची गणेश उत्सवाची संकल्पना आहे की धानिव गावात जो सार्वजनिक गणेश उत्सव होता तो रद्द करून म्हणजे माझ्या इथे 25 वर्ष रौप्य महोत्सव वर्ष आहे यावर्षी. तर धानिव गावाच्या सर्व युवांनी वरिष्ठांनी सर्वांनी हा विचार केला की कोरोनाचा संसर्ग असल्या कारणाने आपण सार्वजनिक गणेशोत्सव यावर्षी रद्द करूया आणि आपल्या गावाला कोरोनापासून किंवा या संसर्गापासून आपल्याला वाचवता येईल. कारण की खूप लोक सार्वजनिक मंडळांच्या इथे दर्शनासाठी येतात बाहेरून येतात, त्याच्यासाठी पूर्ण जी गाईडलाईन आहे ते पालन होत नाही. तर आपण आपल्या इथे म्हणजे तुमच्याच इथे आपण हा उत्सव भक्तिभावाने साजरा करू आणि जेणेकरून की कुठल्याही गावात काही त्रास होणार नाही कोणाला हाच उद्दिष्ट ठेवून म्हणजे माझ्या जिथे सर्वांनी मिळून एकत्र मिळून हा उत्सव साजरा करण्याचं ठरवलं आहे. ज्या पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी साजरा करायचे म्हणजे गावात जे महिलांचे कार्यक्रम असतील किंवा लहान मुलांचे ते साजरे करायचे म्हणजे जे सोशल डिस्टन्सिंग किंवा जी जी काय सरकारची गाईडलाईन आहे त्या गाईडलाईन पालन करूनच आपण जे खेळ किंवा भजन असो कीर्तन असो हे साजरे करायचे.